श्रोते वक्ते आणि रसिक श्रोते हो, प्रथम मला मनापासून कौतुक करावंच वाटतं ते स्पर्धेसाठी विशेष सुचवणारे संयोजकांचं, कारण हा विषय सुचून आपण माझ्यासह माझ्या सर्व मातांच्या अंतकरणाला हातच घातलेला आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये संस्कार आणि संस्कृती, प्रेमभाव आणि माणुसकी, संवेदनशीलता आणि सतत विवेकबुद्धी हे शब्द केव्हाच नामशेष झालेले आहेत. आजची श्यामची आई ही 3G आणि 4G च्या युगात इतकी बिझी झालेली आहे की श्यामवर संस्कार करायला तिला वेळ कुठे आहे. नमस्कार, मी शोभता राजू इनामदार आपणा सर्वांसमोर विषय मांडते संस्कार गंगा श्यामची आई. मित्र हो, या ठिकाणी प्रथम मला संस्कार या शब्दाची व्याख्या सांगणे गरजेचे वाटते. संस्कृती जगण्यासाठी दोन जीवांमध्ये लागलेला लढा म्हणजे संस्कार. सर्वांगीण विकासासाठी बालकांच्या कोऱ्या पाठीवरती चांगल्या विचारांचा केलेला मस्तकाभिषेक म्हणजे संस्कार. आणि या संस्कार गंगेतून श्यामच्या आईने श्याम घडवला. मित्र हो, पूर्व एक सुवचन म्हटलं जायचं, कैवल्य नाथा बहुदुखहारी तुझवी नमाते मज कोण तारी, तुझवी नमाते मज कोण तारी. मित्र हो, आई ही संस्काराची शिदोरी असते जी आयुष्यभर सरतही नाही आणि उरतही नाही. असंच एक दिवस श्याम दिवसभर खेळून दमून घरी आला होता, तेव्हा त्याच्या आईने त्याला स्वच्छ आंघोळ घातली आणि घरात यावयास सांगितले. तेव्हा श्याम आईला म्हणाला, आई तुझा पदर जमिनीवरती पसर म्हणजे माझ्या पायाला घाण लागणार नाही, किंवा तू मला उचलून कडेवरती खेळ. हा हट्ट पाहून श्यामच्या आईने दिले उत्तर आजच्या आधुनिक युगातील मातांनी हृदयामध्ये कोरून ठेवण्याजोगे होते. त्या म्हणतात, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढाच मनाला घाण लागू नये म्हणून काळजी घे. एक वेळ तुझ्या पायाला लागलेली घाण मी स्वच्छ करेन, पण तुझ्या मनाला लागलेली घाण मला कोणत्याही साबणाने स्वच्छ करता येणार नाही. मित्र हो, आपल्या मराठी भाषेमध्ये एक सुविचार आहे, मन नाही निर्मळ ते काय करील साबण. संत तुकाराम महाराज ही आपल्या अभंगातून कित्येकदा सांगत आलेले आहेत, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. आणि हेच त्यावेळी जाणलेलं होतं संस्कार गंगा श्यामची आई यांनी. किती प्रगल्भ आणि दृष्टी विचारांचे ते असतील याचा अंदाज आपण लावला पाहिजे. अगदी लहानपणापासून श्यामच्या कोऱ्या पाठीवरती त्यांनी संस्काराचे मुळाक्षर गिरवले. श्यामला म्हणजे साने गुरुजींना एक संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांनी बनवले. नियमित मायेने आणि प्रसंगी कठोरतेने शिक्षा देऊन त्यांनी श्यामला संस्काराचे धडे दिले. अगदी लहानपणापासून भजनाची आवड असलेल्या श्यामने बुवांना चिरवण्यासाठी मोठ्याने भजन म्हणण्यास सुरुवात केली. तेव्हा श्यामच्या आईने दिलेले उत्तर खूप प्रशंसनीय आहे, श्याम देवाची केलेली पूजा भक्ती आणि आराधना ही मोठ्या आवाजाने नाही तर हृदयापासून केली, मनापासून केली तर ती देवाच्या हृदयापर्यंत पोहोचते. संत तुकडोजी महाराज यांच्या मने नाही भाव आणि देवा मला पाव या अभंगातील ओळींची प्रचिती त्या काळीही श्यामच्या आई यांना आलेली होती. संध्याकाळी फुले तोडू नयेत म्हणून ओरडणारी श्यामची आई ही आपल्या परसबागेतील सुमधुर आणि रसाळ फणसाचे गरे अख्ख्या वाडीत वाटून येऊन शेवटी आपल्या मुलांना देणारी श्यामची आई ही अहिंसा, बंधुभाव, परोपकार वृत्ती जपणारी एक खरोखरी संस्कारूपी गंगाच होती. आजच्या टच स्क्रीनच्या युगामध्ये हृदयाला साथ घालणारी रिलेशनशिप हरवलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 2020 मधील जर भारत घडवायचा असेल तर मातांनो आपले संस्कार विसरू नका, आपल्या मुलांच्या मस्तकावरती संस्कारूपी मोत्यांची उधळण करा. आजच्या युगातही आपल्याला शिवाजी घडवायचा आहे, संभाजी, तुकाराम, एकनाथ आणि श्याम सुद्धा घडवायचा आहे. फक्त एवढंच करा, थोडस मनन करा, चिंतन करा, अवलोकन करा, इतिहासामध्ये स्वतःला थोडं झोकून घ्या. नक्कीच तेथे तुम्हाला श्यामची आई भेटेल आणि ती सांगेल तुम्हाला श्याम कसा घडवायचा तो. कारण सौभाग्याचं लेन, संस्कृतीचं देन आणि 100 नंबरी सोनं हे आपले संस्कार आहे. याला जिजाई, तुकाई आणि श्यामची आई यांनी सोनेरी झळाळी दिलीच आहे. तुम्ही फक्त आपल्या संस्कारूपी कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवायचा आहे. फक्त एवढंच करा, पुत्र घडवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.